दादांकडून फडणवीस आणि मग शिंदेंकडे जाणार. शिंदे गटातल्या अस्वस्थतेमुळे अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आल्याची एक्सक्लुसिव्ह माहिती एबीपी माझाला मिळाले. राज्यामध्ये खातेवाटप कधी होणार या संदर्भातलं प्रश्नचिन्ह गेले 12 दिवस कायम होतं. आज त्यावर उत्तर मिळाले. अखेर अजित पवार यांना अर्थखातं दिलं जाणार की नाही या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. अजित पवार यांना अर्थखातं दिलं तर गेलंय, मात्र या खात्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा अंकुश असेल अशी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडनं समोर आले. अंकुश कसा असेल तर अर्थखात्याच्या फाईल्स या अजित पवारांकडून आधी देवेंद्र फडणवीसांकडे आणि मग देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंकडे जातील. याचा अर्थ अर्थखात्याच्या फाईल्सचा प्रवास हा वाया देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असा होणार आहे. अर्थ खात्याच्या फाईल्ससाठी नेमकी काय योजना तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचं कारण काय आहे या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात. माझे सहकारी रजत वशिष्ठ नागपूरहून आत्ता आपल्यासोबत आहेत. रजत, कविता, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिवसेनेमध्ये जी ऐतिहासिक फूट पडलेली होती त्यामागे अनेक कारणांपैकी अजित पवार अर्थमंत्री यांच्याकडून आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही अशी शिवसेनेच्या आमदारांची तक्रार होती. आणि आता जेव्हा महायुतीचं सरकार आलेलं आहे, अजित पवार यांची एंट्री सरकारमध्ये झालेली आहे आणि तेच अजित पवार पुन्हा अर्थमंत्री झाल्यामुळे गेले काही दिवस जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये अस्वस्थता होती, त्यांच्यामध्ये एक चलबिचल होती आणि कदाचित त्यामुळेच खातेवाटपाला उशीर होत होता. मात्र आता जेव्हा खातेवाटप झालेलं आहे आणि अजित पवार अर्थमंत्री झालेले आहे, समन्वयाने एक व्यवस्था जी आहे ती या सरकारमध्ये निर्माण करण्यात आल्याची माहिती एबीपी माझाला मिळत आहे. अजित पवार अर्थमंत्री जरी असले तरी सामान्यपणे त्यांच्याकडून अर्थ विभागातून फाईल्सचा प्रवास जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे होतो. मात्र यंदा त्याच्यामध्ये एक स्तर आणखी ठेवण्यात आलेला आहे. अजित पवार यांच्या अर्थ मंत्रालयातून बाहेर निघणारे जे फाईल्स आहेत ते मुख्यमंत्री कार्यालयामध्ये पोहोचण्याआधी त्याच्यावर देवेंद्र फडणवीस यांची एक नजर राहील आणि हे शिंदे गटाच्या आमदारांच्या आग्रहस्ताव करण्यात आल्याची माहिती आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक दुजोर म्हणजे या संदर्भात होकार दिलेला आहे आणि त्यानंतर ही व्यवस्था तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही समन्वयाची व्यवस्थाही आपण म्हणू शकतो. काही लोक नक्कीच त्याच्यातून वेगवेगळे तर्क काढतील, मात्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार कोसळला होता ऐतिहासिक बंडानंतर आणि त्याच्यामध्ये अजित पवार यांच्या अर्थ विभागातून आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही याची एक तक्रार होती, तशी तक्रार महायुतीमध्ये होऊ नये. महायुती